नमस्कार छाया रेसिपीजमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आज आपण बनवणार आहोत कुरकुरीत बांगडा फ्रायची रेसिपी रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक ला ला, करा शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चला तर मग बनवायला सुरुवात करूया बांगडा फ्राय यासाठी इथे मी बांगडे कापून स्वच्छ धुवून घेतलेत आणि याला अशा चिरा पाडून घेतल्यात ज्यामुळे आपण जे मसाले लावू ते याच्या आतपर्यंत जातील आता यामध्ये मी अर्धा चमचा मीठ घातला आहे यानंतर यामध्ये अर्धा लिंबाचा रस आहे आता यामध्ये एक चमचा लाल तिखट आहे आणि अर्धा चमचा हळद घालायची आता हे सगळे मसाले आपले आपण बांगड्याला व्यवस्थित चोळून घ्यायचे आहेत दोन्ही बाजूने मसाले आपण ज्या चिरा पडल्यात त्याच्या आतपर्यंत चोळून घ्यायचे व्यवस्थित पहा मी मसाले व्यवस्थित लावून घेतलेत बांगड्याला आता याला आपल्याला पंधरा मिनटासाठी ठेवून द्यायचं आहे आता इथे मी दोन चमचे बेसन घेतलं आहे आणि यामध्ये दोन चमचे रवा घालायचा आहे आता यामध्ये पाव चमचा हळद घालायची आहे यानंतर यामध्ये अर्धा चमचा लाल तिखट लाल तिखट तुमच्या चवीप्रमाणे तुम्ही कमी जास्त करायचं आहे पाव चमचा मीठ घालायचं आहे आणि आता हे मसाले आणि पीठ व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आता आपल्याला बांगडा या पिठामध्ये व्यवस्थित घोळून घ्यायचा आहे दोन्ही बाजूने पीठ त्याला व्यवस्थित प्रेस करून लावून घ्यायचं आहे आता आपला बांगडा फ्राय करण्यासाठी तयार आहे इथे मी गॅसवरती आता एक पॅन गरम करत ठेवला आहे यामध्ये दोन मोठे चमचे तेल घालायचे तेल गरम झाल्यावर यामध्ये तीन ते चार पाकळ्या लसणाच्या घालायच्या ज्या मी ठेचून घेतल्यात लसूण एक ते दोन मिनटं परतून आहे तेलावरती आता यामध्ये बांगडे घालायचे आहेत आता आपल्याला बांगडे स्लो फ्लेमवरती एका बाजूने चार ते पाच मिनटं कुरकुरीत होईपर्यंत फ्राय करून घ्यायचे आहेत पहा आता एका बाजूने बांगडे फ्राय झालेत आपण याला उलटून घेऊया आता बांगडे आपल्याला पुन्हा दुसऱ्या बाजूनी कुरकुरीत होईपर्यंत फ्राय करायचे आहेत पहा बांगडे दोन्ही बाजूनी छान कुरकुरीत झालेत खूप छान रेसिपी आहे तुम्ही नक्की करून पहा पुन्हा भेटूया नवीन रेसिपीसह तोपर्यंत धन्यवाद